खरं सांगायचं तर या निवडणुकीच्या धामधुमीत मला यायला वेळच मिळाला नाही रे. पण आता महत्वाचं बोलायचं म्हणजे प्रत्यक्षच यायला हवं नाही का? इतकं महत्वाचं काय काढलंस काम? अरे हे निवडणुकीचा गोंधळ आहे ना हा. माझा शिष्य आहे संताजी पाटील, तो निवडणुकीला उभा आहे. कालच आला होता आशीर्वाद घेण्यासाठी. त्याची पत्रिका पाहिली आहे मी, पॉवरफुल स्टार आहेत रे, नक्की निवडून येणार बघतो. हे तातडीनं सांगायला तू इथं आलीस. अगं तू सांगितलंस म्हणजे त्याला निवडून येणारच तो. आता ते आहेच म्हणा, पण घरातल्या सगळ्यांची मतं त्यालाच जायला पाहिजेत बरं का? म्हणजे मतं फुकट जाण्याची काळजी राहणार नाही रे. ते खरंय. खरंच सांगतोय. शपथ मी पहिल्यांदा मतदान करतोय. मग त्यात काय एवढं? मी पण पहिल्यांदाच करणार आहे. जाम एक्साइट आहे मतदानाच्या बाबतीत. मी मागच्या वेळेस बघितलं होतं केवढी मोठी लाईन होती माहितीये, भरपूर मोठी लाईन होती. आणि त्यात प्रशांतही उभा होता. तू पण उभा होतास ना त्याच्याबरोबर लाईन मध्ये? मी नाही रे. अरे हो रे, नाही का प्रशांत दादाने तुला आईस्क्रीम दिलेलं आणि ते उन्हात उभा होतास त्यामुळे ते सगळं वितळलं आणि तुझे कपडे खराब झाले. मला थोडस आठवतंय, पण ते मतदानाची लाईन नव्हती रे. मग कसली होती? अगं आम्ही सिनेमाची तिकीट काढण्याच्या लाईन मध्ये उभे होतो आणि ना समोरच्या फुटपाथावर मतदानाचा बूथ होता, पण तिथे अजिबात गर्दी नव्हती. तू सिनेमाची लाईन आणि मतदानाचा बूथ यात फुल ऑन गल्लत केली आहे. असंच काहीतरी झालं वाटत. प्रथमच मतदान करतोयस, मत फुकट घालवू नकोस. संताजी पाटलांनाच मत द्यायचं, तेच निवडून येणार आहेत, विसरू नकोस बरं. चला निघते मी आता. घरातल्या सगळ्यांना माझा निरोप द्यायचा, संताजी पाटीलच, कळलं? शिवाय मराठी माणूस आहे, मराठी माणसाला मराठी माणसानेच मदत करायला हवी. आत्या, या विभागातल्या 6 उमेदवारांपैकी 5 उमेदवार मराठी माणसच आहे. हो, तरी पण संताजी पाटीलच, प्युअर मराठा, 96 कोळी. नलिनी, चल आपल्याला निघायला. तर कळलं, संताजी पाटील. संताजी पाटील चलायचं? चला. मला वाटलं आता काय संताजी पाटील. कट कट कट. ओके ओके ओके. ए संजय, इकडे 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 घे कॅमेरा. ये या बोलले दादा, माईकला हात वगैरे लागला आहे ना माझा? कसं झालं रे शॉट? माइंड ब्लोइंग. आज काही मजा येत नाहीये. हिरोईनचा डायलॉग फेरफार करून मला दिले असं वाटत. खरं सांगू तसंच आहे. काय बोलतोस काय? अरे पण मग ती बाया आहे कुठे? आपली हिरोईन प्रचाराला. काय आज परत? अरे कालच कुठल्या तरी प्रचाराला गेली होती ना. अरे निवडणुका जवळ आल्या की या हिरोईनना जाम डिमांड असतो. म्हणजे महिलांची हक्काची मतं ह्यांच्या हातात असतात ना. म्हणजे उमेदवारासोबत जायचं त्या दारावरती आणि महिलांना आवाहन करायचं, महिला काय बाहेर आवतात. अरे पण एकाच मतदारसंघात दोन वेगवेगळ्या उमेदवारांचा प्रचार करता म्हणजे विचित्र नाही का? विचित्र काय त्यात वेड्या? सिरियलला जेवढा पर डे मिळतो ना त्याच्या तिप्पट पैसे प्रचाराचे मिळतात. सुपारी सुपारी. काय बोलतोस का? बरं आहे बुवा, आम्हाला कोणी विचारतही नाही असलं कामात. अरे विचारतील विचारतील. अजून 2-4 सिरियल कर, एखाद्या मराठी पिक्चरचा हिरो, तुला पण येतील अशा सुपाऱ्या. ते घोडा मैदान अजून बरंच लांब दिसतंय. अरे बाबा. अरे नाहीतर काय, आजकाल मराठी चित्रपटात चिकणे चोपडे चेहरे हिरो म्हणून चालतात कुठे? इतिहास बघ. खरंय. सिरियल मध्ये बरं आहे, दिसण्यालाच अजून प्राधान्य आहे. अजून 2-3 वर्ष तरी इथं काम कर. म्हणत मग कुठे जाणार आहे? रिटायर. मग एखाद्या पक्षात जाऊन निवडणुकीचं तिकीट मागणार. तोपर्यंत बऱ्याचशा हिरो ओळखीचे झालेले असतील, मग त्याच निवडणुकीचा प्रचार करतील काय? <laughs>
मेघना नाना नाना तुम्ही इथे अगं असू दे असू दे असू दे इथे बँकेत आलो होतो म्हटलं जाता जाताना डोकावून जावं बसा ना कसं काय चाललंय तुझं मस्त अगं तू समोर बस ना नाही नाना तुमच्यासाठी कुठे पाणी घेणार असू दे असू दे नाना एक मिनिट ते पेज लिहित होते पटकन सेव्ह करून टाकते हल्ली बरीच कामात दिसतेस हो ना आमचं नवीन मॅगझिन येते ना त्याचं काम आहे परत सध्या निवडणुकीची धामधूम चालू आहे त्याच्याही न्यूज कलेक्ट करायच्या आहे काम आहे अगं पण मग या सगळ्या धामधुमीमध्ये त्या राजीवला कधी भेटतेस वेळ कुठे मिळतो नाना मी माझ्या कामात बिझी तर तो त्याच्या कामात बिझी अर्थात अधून मधून मीच फोन करते त्याला म्हणजे तो तुला फोनही करत नाही वेळ नसेल मिळत हो नाना अगं तुमच्या ह्या पिढीकडे बघितलं ना का आश्चर्य वाटत पूर्वी बायका नवरा यायची वेळ झाली का चहा नाश्ता तयार करून दारात स्वागताला उभ्या त्यानंतर बायकाही कामाला जायला लागल्या पण संध्याकाळी मात्र घरी आल्यावर घरची सगळी जबाबदारी पार पाडायच्या आणि आता नवऱ्याची सकाळची शिफ्ट तर बायकोची रात्रीची शिफ्ट उंबऱ्यावरती दोघं एकमेकाला भेटतील तेवढंच पण नाना आता परिस्थिती बदलली आहे घरासाठी घेतलेलं कर्ज गाडीसाठी घेतलेलं कर्ज आता ही सगळी कर्ज फेडायची म्हटली तर दोघांना जॉब हवाच म्हणजे गरजा वाढल्या पण माणसाला माणसाची असलेली गरज मात्र संपली कालाय तस्मै नमः दुसरं काय नाना स्पर्धा ही वाढली होता पूर्वी दोन खोल्यांमध्ये 10 माणसं एकत्र राहत होती आता 2 बेडरूम हॉल किचन मध्ये 2 माणसांना एकत्र राहायलाही वेळ नाहीये अर्थात माझं अरेंज मॅरेज आहे त्यामुळे घरात सासू सासरे असतील माणसांची वर्दळ असेल हे अरेंज मॅरेज म्हणजे ना गंमत आहे बघ मेघना म्हणजे हे अगदी निवडणुकीसारखं आहे लग्न अगोदर हवी तेवढी आश्वासनं दिली तरी चालतील कारण लग्नानंतर ती पाळलीच पाहिजे असं बंधन कुणावरही नसत नाना पण निवडणुकीमध्ये निवडून आलेला उमेदवार नाही आवडला ना तर 5 वर्षांनी बदलता तरी येतो हो इथं तसं काय नाही म्हणूनच मला वाटतं तू प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक उचलायला हवंस असो चल मी निघतो नाना सोडायला येते ना बाहेर अगं नको ग तू तुझं काम कर मी जाईन अरे बाबा तुला एकच झेंडा दिलाय का असं नाही रे हे ओके 1000 झेंडे काम कर एक काम कर तुला मोजून घे किती येते बॉक्स मोजून घे पहिले मोजू शकते केवढे असणार याचे म्हणजे अरे मग आज लागणार झालं नाही दुसरा बॉक्सेस कसले साहेबांनी काय मिठाई वगैरे पाठवली काय स्टाफ साठी काय नाही हो हे प्रचारासाठी लागणारे झेंडे बिल्ले स्टिकर असं बरंच काही आहेत अरे हे सामान इकडे कशाला पाठवलंय तिकडे प्रचार कार्यालयात पाठवून द्यायचं ना अहो तिकडूनच इकडे आलाय ना कशाला अरे कशाला म्हणजे काय आपल्या पत्रपेढीच्या बाहेर झेंडे आणि स्टिकर्स लावायचे आहेत आणि यातले काही आपल्या घरी घेऊन जायचे आहेत का तर आपल्या घराच्या आजूबाजूला लावायला अरे काय लपड आहे म्हणजे एकतर प्रचारासाठी बोलवायचं नाही आणि हे सगळं लपड आमच्याकडे हो नोकरी टिकवायची आहे ना मग हे सगळं करायचंच कळलं ना आणि काय रे तू बोललास ना तुझ्या घरच्यांशी कशाबद्दल कशाबद्दल अरे आपल्या साहेबांच्या मतदानाबद्दल मी माझ्या बायकोला कालच सांगितलेलं आहे आणि दुसरा आपल्याला काही चान्सच नाही आहे काल मी जरा घरी उशीरच गेलो रे आणि मी उशिरा गेल्यानंतर माझी बायको मला काय सांगते माहिती आहे कोण ती शारदाबाई आहे ना तिला मतदान करा काम वादावादी झाली आमची काय म्हणजे तुझी बायको पण प्रचार करते की काय नाही रे तिचं ते ब्युटी पार्लर आहे ना तिकडे तिने अशी प्रचार मोहीम सुरू केली आहे तिच्या लेडीज कस्टमर्सना पाठवायची मला म्हणजे यावेळी पण तुझ्या घरच्यांची मतं गेलीच म्हणायची हो यार मला पण जाम टेन्शन आलंय मी एक काम करतो मी आज जरा लवकर सटकतो आमचा विलास दादा आहे ना त्याला सुट्टी आहे त्याला एकदा पटवलं ना की झालं सगळं अरे मोठा सांगत होता आपल्या घरात आपली वट सॉलिड चालते म्हणून आता का हो सचिनराव आपली वट चालते हा आमची बायको आहे ना ती जाम खतरनाक आहे तिने जर मनात आणलं ना तर आमच्या घरच्यांना सगळं असं गुंडाळून ठेवेल अरे एवढंच कशाला मी आता इकडे आलोय ना तिने तिकडे सुरुवात केली पण असेल गुंडाळायला अरे दादा कितीही कात्रण संपतच नाहीयेत कालपासून हे सगळं चाललंय दादा एक एक करून सगळे गाय पण मी एकटाच अडकलो इकडे दादा मी नाही करणार मला माझी काम आहेत मी जातो मला माहिती आहे तुझी काम काय ती मित्रांबरोबर टाइमपास करायचं हेच ना
एवढं एकच काम नसतं मला, बाकीची पण काम आहेत, मी नाही करणार का हे गप्पा करायचं. अरे वर्षभरातला माझा हा माहितीचा खजिना एका दिवसात कसा संपेल सांग ना. माहितीचा खजिना? हाय दादा. काय ग, काय काम चालू आहे? वाव, कात्रणाचं काम सुरू आहे. दादा मागच्या वर्षी तुमचं पुस्तक वाचलं होतं मी. खरंच? हो, सॉलिड एक एक माहिती मिळाली मला. दादा या वर्षी तुमचं हे बुक कम्प्लीट झालं ना की प्लीज मला द्या. हा बर, काय काम काढलेस? नाही, निवडणुका आल्यात ना, तुम्ही कोणाला मत देणार आहात? नाही मला माहिती आहे हो की प्रत्येकाचा आपला पर्सनल चॉईस असतो, पण म्हटलं तरी विचारूया. काही अजून ठरवलेलं नाही. नाही, ग्रेट, तुम्ही ना शारदाबाईंना मत द्या. हा नाही म्हणजे मी आपलं असंच सुचवलं हो दादा. दादा तुम्ही नेहमीच म्हणता ना की बायकांनी कसं सशक्त असावं, धडाडीनी सगळी कामं करावीत, आयुष्यात खूप प्रगती करावी, बरोबर ना? शारदाबाई ना दादा अशीच आहेत. खरंच? तुम्हाला माहिती दादा शारदाबाई ना आपल्या पार्टीच्या खूप धडाडीच्या कार्यकर्त्या आहेत. गेल्या 6 महिन्यात त्यांनी खूप छान छान कामं केली आहेत आणि मला ना पक्की खात्री आहे त्या निवडून आल्या ना की मग बघा काय छान छान काम करतील ते. बर मग आपण त्यांनाच मत देऊ. खरंच? दादा मला ना माहिती होत तुम्ही ना योग्य तोच निर्णय घ्याल. थँक्यू दादा, मी निघू आता. हो थँक्यू. हा पण दादा ए बाय रे, ये ते नीट काम कर, मला पुस्तक वाचायचं आहे. दादा सांगा त्याला बाय. हाय बहिणी, आज काय बेत आहे? अगं शिरा करायचंय ना म्हणून रवा भासते. हो पण तू आज घरी कशी? आज पार्लर बंद की काय? नाही ग, पार्लर चालू आहे, पण हल्ली ना खूप क्लायंट्स येत नाहीयेत आणि जे कोणी येतात ना त्यांना माझे असिस्टंट मस्त हँडल करतात. म्हणलंस घरी येते तुम्हाला मदत करेन. मला आश्चर्य वाटलं असेल ना यावेळेला मी किचन मध्ये आहे म्हणून. पण ना वहिनी मला खूप वाईट वाटत की तुम्ही दोघीच घरातलं सगळं काम करता. सुदेग. नाही वहिनी, मी काहीच मदत करू शकत नाही. अगं खरंच आम्हाला आश्चर्य वाटलंय, पहिल्यापासून तुला स्वयंपाक करण्याचा कंटाळा आहे ना. मग अगं नम्रता तसं नाहीये, म्हणजे बघ ना मला ना तुमचे कष्ट जाणवतात ग. कसं असतं ना एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचे कष्ट तिचे दुःख समजू शकते, पुरुष समजू शकतो का? नाही. मग अरे वा अमिषा किती छान बोललीस तू. पण हे विचार माझे नाही आहेत, शारदाबाईंचे. या वर्षी ना आपल्या विभागातून निवडणुकीसाठी उभे आहेत, एकमेव स्त्री उमेदवार आहे माहितीये, आणि म्हणूनच आपण आपली मतं त्यांनाच द्यायला हवी. वहिनी आता की नाही मला बाहेर विलास दादा भेटले होते, मी त्यांना शारदाबाईंबद्दल सांगितलं आणि की नाही त्यांनी मला प्रॉमिस दिलंय की ते त्यांचं मत शारदाबाईंनाच देणार म्हणून. असे होय. मला वाटलं उशिरा का होईना, तुला शहाणपण सुचलं की काय. वहिनी खरं सांगू मला ना माझ्या चुका जाणवल्यात ग, म्हणजे आता बघ ना. हा म्हणजे आता हे बघ ना, या उर्मिला ताई मी की नाही अजूनपर्यंत त्यांना एक शुल्लक फालतू मोलकरीण समजत होते, पण ते तसं नाही आहे. मला ना त्यांची मेहनत त्यांचे कष्ट जाणवलेत, त्याही या घरातल्या जुन्या जाणत्या सदस्य आहेत हे मला समजलंय. खरंच? खरंच उर्मिला ताई, मी ना माझ्या कामात तुम्हाला सहभागी करून घेणार आहे बरं का. कामात? कसल्या? हो बघा म्हणजे माझ्या पार्लर मध्ये ना मी काम करता करता शारदाबाईंचा प्रचार करते, तसं तुम्ही ना तुमच्या युनियन मध्ये तुमच्या महिलांना सांगायचं की त्यांची मतं त्यांनी शारदाबाईंनाच द्यावी म्हणून. आणि एकदा की शारदाबाई जिंकून आल्या ना मग बघा तुमच्या युनियन मध्ये मी कसं मनी पॉवर आणते ते. वहिनी अगं शारदाबाई एकमेव स्त्री प्रतिनिधी आहेत, म्हणूनच आपण सगळ्या स्त्रियांनी आपली मतं त्यांनाच द्यायला हवी, बरोबर ना? वहिनी
मला ना तुला खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची होती. काय ग? अगं माझ्या पार्लरमध्ये ना माझे खूप इम्पॉर्टंट क्लायंट येते. ती मिसेस जोशी माहिती आहे ना तुला? नाही का, तू पनाची रेसिपी दिली होती. विसरलीच. अगं ती येते. तुला माहिती आहे ना, तिला सगळं तिचं माझ्याकडनंच करून घ्यायला आवडतं. तर मी निघू. हो निघ. नक्की? हो नक्की निघ. बाय बाय. ए वहिनी, अगं ही इथे काम करण्यासाठी आली होती ना? ती तिचं काम करून गेली. अ वहिनी, या शारदाबाई काय आहेत ना ते मला चांगलं माहितीये. म्हणजे? आमची एक मेंबर त्यांच्याकडे कामाला आहे, वेळेवर कधी पगार देत नाही आणि म्हणे या आम्हाला मनी पॉवर देणार. चला, सगळी कात्रणं चिकटवून झाली. झाली, मग जातो मी आता. अरे असं कसं, अर्धवट टाकतोस? हा, ती मासिक आता ती रद्दीत टाक आणि ही जी सर्व कचरा आहे ना तो उर्मिला ताईला साफ करायला सांग. मी काय दादा, नेहमीप्रमाणे आज पण. अरे आज तू लवकर आलास. अमिता पण पार्लर मधून लवकर आली. म्हणजे अमिता तुला भेटली होती दादा? वाटलंच मला. काय वाटलं तुला आणि काय सांगायला आलो होतस तू? दादा तू त्या अमिताचं काही ऐकू नकोस. अरे कोण कुठली शारदाबाई तिला मत द्या म्हणून सांगते? तिचा आणि आपला काय संबंध आहे? उलट संपतराव यांचा आपल्या घराशी संबंध आहे, ते आपल्या घराशी निगडीत आहे. अरे पण हे कोण आहे संपतराव? अरे दादा मी ज्या पतपेढीत काम करतो ना त्याचे संचालक संपतराव, ते मागच्या वर्षी नाही का उभे होते, ते या वर्षी उभे आहेत इलेक्शनला. पण आपल्या घराशी काय संबंध? अरे मी त्या पतपेढीत काम करतो की नाही माझा संबंध आहे की नाही त्या पतपेढीशी? पर्यायाने आपल्या घराचाही संबंध आलाच ना. असं होय? मग काय करायचं त्यांच्यासाठी? दादा या वर्षी आपल्या घरातली सगळी मतं संपतरावांना मिळाली पाहिजे. अरे एवढंच ना, दिली घरातली सगळी मतं तुझ्या संपतरावांना दिली. नक्की. खरंच? खरंच. थँक्यू दादा. आणि हो दादा, प्रशांतला पण सांग. आनंदी वहिनी तर काय तुझ्या शब्दाबाहेर नाहीच आहे आणि नम्रता तर काय प्रशांत जे सांगेल तेच ऐकणार. सगळ्यांना नीट सांगतो, या वर्षी तुझे संपतराव निवडून येतीलच. थँक्यू दादा, तुझ्या तोंडात साखर पडो. आणि मनोज तूही लक्षात ठेवा, संपतराव सगळ्यांना सांगायचं, वोट फॉर संपतराव. शाबास, वोट फॉर संपतराव. वोट फॉर संपतराव. थँक्यू. सर्व घेऊन ये. जा. मनोज वोट फॉर संपतराव. शाबास, वोट फॉर संपतराव. वोट फॉर. आता अमिताची वाट लागलीच समजा. काय रे मनोज? काय दादा, तुला एक प्रश्न विचारू? विचार ना. दादा सकाळी विमल आत्ते आल्या होत्या, त्यांनी सांगितलं संभाजीरावांना मत द्या. तू हो म्हणाला. मगाशी अमिता वहिनी आली होती, तिने सांगितलं शारदाबाईंना मत द्या. तू हो म्हणाला. हो. आता अभय दादा आला होता, त्यांनी सांगितलं संपतरावांना मत द्या. तू त्यालाही हो म्हणाला. आणि परवा सोपानराव आले होते, तू त्यांनाही हो म्हणाला. अरे प्रशांत आला आणि त्याने श्यामरावांबद्दल सांगितलं, त्यालाही होच म्हटलं. अरे दादा तू नक्की मत देणार कोणाला आहेस? त्याने काय फरक पडणार? आपण कुणाला मत दिलं आणि तो पडला किंवा निवडून आला तरी जोपर्यंत तो समाजासाठी काही करत नाही ना तोपर्यंत आपलं मत फुकट गेल्यातच जमा असत. अरे मग दादा मतदान का करा? याच आशेने की कधीतरी आपलं मत योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचेल आणि आपल्या मताचा मान राखून तो आपल्या भल्यासाठी काहीतरी करेल. कारण आपण आशावादी असतो आणि समाजात चांगलं परिवर्तन होईल अशी आशा बाळगायला काय हरकत आहे? दादा असा दिवस उजाडेल असं वाटतं तुला? ते तुमच्या हातात आहे. तरुण पिढीने राजकारणात रस घेतला आणि राजकारण्यांच्या अयोग्य निर्णयाबद्दल कडाडून विरोध केला तर मला वाटतं कधी काळ असा येईल की देशाला चांगली दिशा दाखवणारं नेतृत्व लाभेल. तोपर्यंत समाजातल्या या उमेदवारांना आपण मताचं बोट दाखवायचं. मत मिळणार म्हणून ते खुश आणि आपण त्यांना कसं फसवलं म्हणून आपण खुश. मनोज या वर्षी पहिल्यांदा मतदान करणार आहेस, तुझं मत तूच ठरव. अरे मतदान करणं आपला खाजगी हक्क आहे आणि तो बजावायलाच हवा. काय? हो. तरी इकडे इकडे इकडे
हा आपला खोखोपटू, हा तुमच्या क्रिकेट मधल्या सचिन तेंडुलकर सारखा।